कोलाम विकास फाउंडेशनने आयोजित केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा कोलामांशी थेट संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार गोगुर्ले, कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, पंचायत समिती सभापती अंजली पवार, सरपंच सुषमा मडावी, संस्थेचे सचिव मारुती सीडाम, गाव पाटील भीमराव आत्राम उपस्थित होते. कोलामांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन कोलाम गुड्यांवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोलाम विकास फाउंडेशनने व्यापक जनआंदोलन उभारले होते. स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी ढोल सत्याग्रह आयोजित केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोलामांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून चर्चा केली. त्यानुसार 8 ऑक्टोंबरला जिवती तालुक्यातील सीतागुडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात जवळपास 25 कोलाम गुड्यांवरील कोलाम बांधव सहभागी झाले. प्रत्येक कोलाम गुड्यांवरील रस्ता, पाणी, घरकुल, जात प्रमाणपत्र, शेतीपट्टे अशा अनेक विषयांवर कोलामांनी आपली व्यथा मांडली. कोलामांचे मूलभूत व दैनंदिन जीवन प्रभावित करणारे प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी व्यथित झाले. यानंतर कोलामांना आपले प्रश्न घेऊन कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडू नये व त्यांची आवश्यक कागदपत्रे जागेवरच मिळावी यासाठी तातडीने प्रत्येक कोलाम गुड्यावर शिबिर भरविण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.